आज आपण बोलणार आहोत अशा मतदार संघाबद्दल जिथे दोन वेळा खासदार निवडून आले आणि मंत्रीपद सुद्धा मिळालं आहे, तर पाच वेळा वेगवेगळे पक्ष बदलून पुन्हा एकदा उमेदवारी घेणारे उमेदवार आहे, तर एकीकडे कोणत्याही क्षेत्रात राजकीय क्षेत्रात नसताना स्वतःच्या खिशातील कोट्यवधी रुपये घालून नागरिकांसाठी धावून जाणारा उमेदवार उभा आहे, त्यामुळे आता नागरिक नेमका कोणत्या उमेदवाराला मतदान करणार? अनेकदा आपण असं म्हणतो की रिंगणात सर्वच उमेदवार असे आहेत त्यामुळे आम्ही मतदान द्यायचं तरी कोणाला, त्यामुळे आता रिंगणात जर चांगला सामाजिक कार्य करताना कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नसणारा जर उमेदवार तुम्हाला मिळाला तर आपण मतदान करणार की नाही? होय, आज मी बोलणार आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाविषयी. नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण. तर मंडळी, आपण आज बोलणार आहोत भिवंडी लोकसभा मतदारसंघाबद्दल. खरं म्हटलं तर हा मतदारसंघ म्हटलं तर अनेक समस्या तिथे आहेत. आता दोन वेळा कपिल पाटील हे तेथील खासदार निवडून आलेले आहेत आणि पुन्हा एकदा महायुतीने त्यांना उमेदवारी दिली आहे. कपिल पाटील खरं तर त्यांनी मंत्रीपद सुद्धा भूषवले आहे. मात्र भिवंडीचा विकासाचा जर आपण विचार केला तर थोडक्यात सांगायचं सांगितलं तर भिवंडीमध्ये एखादा व्यक्ती जर आपली गाडी घेऊन गेला तर त्याला शहरातून जर 5 मिनिटाचं जरी काम असेल तर मात्र शहरात जायला आणि बाहेर यायला 3 ते 4 तास लागतात. त्यावरून आपण समजू शकता की कपिल पाटील मंत्री असताना सुद्धा भिवंडी शहराचा काय विकास झालाय. खरं म्हणलं तर दळणवळणाची साधनं जर ज्या शहरामध्ये 2 किलोमीटर अंतर जायला जर 2-2, 3-3 तास लागत असेल तर भिवंडीचा विकास होणार कसा? यापेक्षा विकास मुद्द्यावर बोलायचं काय? आणि पुन्हा त्यांना तिकीट देण्यात आलंय. खरं म्हणलं तर त्या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे 2 आमदार आहेत, अजितदादा गटाचा सुद्धा 1 आमदार आहेत आणि इतर सुद्धा आता जे शिंदे गटामध्ये गेले त्यांचे 2 आमदार आहेत. जरी 2 आमदार 5 आमदार जरी त्यांच्या पाठीशी असले मात्र विकास कामं काय हा प्रश्न नागरिक त्यांना विचारणार नाही का? त्यानंतर आपण दुसरा जर उमेदवार घेतला जो शरदचंद्र पवार यांच्या पार्टीकडून आता बाळ्यामामा उभे आहेत. बाळ्यामामा मात्र हे जे उभे आहेत खरं तरी लोकप्रिय उमेदवार आहेत, स्थानिक त्यांचा अनेक नागरिकांशी संपर्क आहे, अनेकदा यापूर्वी सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी मनसेपासून तर शिवसेना आणि आता शिंदे गटाची शिवसेना पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा एकदा शरदचंद्र पवार यांच्याकडे आतापर्यंत तब्बल 5 वेळा पक्ष त्यांनी बदलले आहेत. त्यामुळे असा उमेदवार की जो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी 5 पार्ट्या बदलू शकतो असा उमेदवार खरोखर नागरिकांच्या कामाला येणार आहेत का याचा सुद्धा आता नागरिकांनी गांभीर्याने विचार केला आहे. फक्त आपल्या समाजाचा उमेदवार आहेत म्हणून त्याला आपण मतदान करणार आहोत का? आणि त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा घेतला तर जे आपण निलेश साबळे जे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत, तब्बल 15 ते 20 वर्षांपासून समाजसेवेत त्यांनी आपल्याला ओढून घेतलं आहे. आपल्या परिसरातील नाही तर जवळपास जिल्ह्यातील आणि जिल्ह्यापेक्षा बाहेरील सुद्धा अनेक नागरिकांनी त्यांनी आतापर्यंत मदत केली आहे. शैक्षणिक मदत असेल, मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं करिअर घडवण्यासाठी आर्थिक मदत केली आहे, आरोग्य सेवा त्यांनी अनेकदा पुरवल्या आहेत, तर मुलांना शिक्षण घेण्यासाठी मोठमोठ्या सुविधा त्यांनी पुरवल्या आहेत आणि हे सर्व आपल्या जिजाऊ जी संस्था त्यांनी सामाजिक संस्था त्यांनी स्थापन केली आहे त्या स्वखर्चातून समाजासाठी काम केलं आहे. त्यावेळेला त्यांनी कोणताही समाज बघितलेला नाही की आपण कुणबी समाजातून आलोय फक्त कुणबी लोकांनाच आपण मदत करणार. त्यांनी कुणबी समाज बघितला नाही, आगरी बघितला नाही की मुसलमान बघितलं नाही, त्यांनी फक्त एकच बघितलं की हा माणूस आहे, या माणसाला माझी गरज आहे. त्या क्षणाला धावून जाणारे निलेश सामरे आज निवडणुकीच्या मैदानात उभे राहिलेत आणि निवडणुकीच्या मैदानात उभे राहताना सुद्धा आम्ही जाणून घेतलं की राजकारणात येण्यामागचा त्यांचा खरा उद्देश आपण जाणून घेतला तर हे त्यांच्या लक्षात आलं आपल्या की त्यांना समाज कार्य मोठ्या प्रमाणावर करायचं आहे आणि वैयक्तिक फक्त आपल्या संस्थेच्या माध्यमातून ते त्यांच्या जिल्ह्याच्या बाहेर पोहोचू शकत नाही किंवा प्रत्येक नागरिकांना जी गरज लागत आहे तितका निधी त्यांना उपलब्ध होत नाही. फक्त याच उद्देशाने की जे आपलं सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर आपल्याला सत्तेत सहभागी होऊन सत्तेमधून जास्तीत जास्त नागरिकांना कसा फायदा करून देता येईल अशा स्पष्ट उद्देशाने उतरणारे निलेश सांबळे खरोखर त्याच्यामागे मतदार उभे राहणार आहेत का?
ज्या लोकांसाठी ज्यांनी समाज बघितला नाही, जात बघितली नाही, फक्त मानव बघितला आणि त्याच्या दुःख सुखात धावून जाणारा निलेश सांबरे आज भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत। त्यामुळे यासाठी आता खऱ्या अर्थाने ही जी लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जरी निघत असली, जरी आपल्याला दिसत असली, तरी सुद्धा कोणतेही सत्ता, कोणत्याही पक्षाचं पाठबळ, कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा नागरिकांना खरा हवा आहे तो निलेश सांबरे। खरोखर येणाऱ्या मतदानामध्ये निलेश सांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मुसंडी मारणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। त्यामुळे मतदारांनो, दोन वेळेला खासदार व मंत्रीपद मिळूनही भिवंडीतून जायला तीन तीन तास आपल्याला ट्रॅफिकला लागत असेल, तर अशा मतदाराला आपण मत देणार का? किंवा एका पक्षावर निष्ठा न ठेवता पाच वेळा पक्ष बदलणाऱ्या बाळू मामावर आपण देणार मतदान? की ज्यांना कोणतंही राजकीय पाठबळ नाही, कोणताही स्वार्थ नाही, मात्र समाजासाठी तब्बल 15 वर्षांपेक्षा समाजसेवेच्या माध्यमातून लोकांवर कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक तरुणांना व अनेक नागरिकांना आपल्या जीवनात बसवणाऱ्या निलेश सांबरेला आपण मतदान करणार का? याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। त्यामुळे योग्य उमेदवार खऱ्या अर्थाने लोकशाहीसाठी निवडून आला पाहिजे, हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य। भेटूया अशाच पुढील भागात, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।